अहमदनगर महानगरपालिका आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं विनायकनगर येथे नगर शहर डेंग्यू मुक्त जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात होत असते. त्यात वेळेवर उपचार केल्यास साथीच्या आजारांना आळा बसेल. झिका, डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. मात्र यासाठी नागरिकांचं सहकार्यही आवश्यक असतं. तरी नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराचीही स्वच्छता करावी. या माध्यमातून नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल. डेंग्यूमुक्त अहमदनगर शहर बनवण्यासाठी लोकचळवळीची खरी गरज आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर शहरातील विनायकनगर येथे अहमदनगर महानगरपालिका आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने नगर शहर डेंग्यू मुक्त जनजागृती अभियानाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे, डॉक्टर निलोफर धानोरकर, डॉक्टर अखिल धानोरकर, डॉक्टर तृप्ती बनसोडे, डॉक्टर आयशा शेख, प्रभाग समिती अधिकारी नानासाहेब गोसावी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, झिका, डेंग्यू आदी विषाणूजन्य आजार एडिस डासामुळे पसरतो, त्यामुळे एडिस डासांची उत्पत्ती नष्ट करणं आवश्यक असून याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. डास निर्मूलनासाठी धूर औषध फवारणी नियमित सुरू असून या उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. तरी नागरिकांनी पाणी साठवण्याची ठिकाणं स्वच्छ करावी. स्वच्छ पाण्यामध्येच डासांची उत्पत्ती होत असते. यासाठी महापालिकेच्या वतीनं घरोघरी जाऊन सर्व्हे सुरू केलाय. तरी प्रत्येकानं आपल्या घराची काळजी घ्यावी आणि महापालिकेला सहकार्य करावं असं ते म्हणाले. यासारख्या आजाराचे रुग्ण आपल्याला आपल्या दवाखान्यामध्ये आढळून येत आहेत. यावरती प्रतिबंध करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेमार्फत आपण संध्याकाळच्या वेळी फवारणी करतो, फॉगिंग दूरीकरण करतो, आपण मोठमोठ्या गाड्याच्या माध्यमातून सुद्धा आपण फॉगिंग करतो. महानगरपालिकेने काही माणसं आणि आपल्या काही आशा वर्कर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हे, म्हणजे आपले जे घरामध्ये जे स्वच्छ पाणी आपण जे साठवून ठेवतो तर ते तपासण्याचंही काम आपण हाती घेतलेलं आहे. परंतु या डेंग्यूमुक्त अभियानामध्ये आपल्याला असं अपेक्षित आहे की प्रत्येकानं आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे. तर सर्वसाधारणपणे 1-2 महिन्याचा जो पुढचा जो कालावधी आहे तो क्रिटिकल आहे. ट्रान्झिशनचा पिरियड आहे, संक्रमणाचा काळ आहे. त्या ठिकाणी इडीस इजिप्ती नावाचे जे डेंग्यूचे डास आहे त्याची जी मादी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते, स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते आणि त्या अंडीतून आळी तयार होते आणि आळ्यातून परत तो डास तयार होतो. आणि हा आपल्याला जे सायकल आहे ते सायकल ब्रेक करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 10 म्हणजे आपण सुट्टीच्या दिवशी प्रत्येक आठवड्यातून म्हटलं आपल्या घरातले जे पाण्याचे साठे आहेत ते आपण स्वतःहून तपासले पाहिजेत. त्याच्यामध्ये काही आळ्या वगैरे काही डेंग्यूच्या आढळत आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्या घरात काही कुंड्या असू शकतात, त्या कुंड्यामध्ये पाणी असतं, त्या पाण्यात सुद्धा ते डास अंडी घालू शकतात. आपल्या घरामध्ये फुलदाणी असतात, त्याच्यात पाणी असतं, त्याच्यातही ते डास अंडी घालू शकतात. काही जणांच्या घरामध्ये जुन्या पद्धतीचे फ्रीज असतात, त्याला खाली ट्रे असतो, त्या ट्रेमध्ये पाणी जमा असतं, त्यामध्ये डेंग्यूचे डास अंडी घालतात, परत तिथं त्या आळ्या तयार होतात आणि तिथून डास तयार होतात. महानगरपालिका त्याच्या लेवलला प्रयत्न करते, परंतु सर्वांनी आपल्या लेवललाही देखील प्रयत्न करण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा आमचे असं आव्हान आहे की आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी रोज सकाळी, म्हणजे रोज नाही, आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी रविवारी सकाळी 9 ते 10 आपण आपल्या घराची तपासणी करावी. आणि आपल्या घराची तपासणी करत असताना आपल्या आजूबाजूलाही तपासणी करून घ्यावी, आपल्या छतावरती तपासणी करून घ्यावी. आपल्याकडे ज्या वरती पाण्याच्या टाक्या आहेत त्या झाकलेल्या आहेत का बघावेत, किंवा त्याच्यात वाकून बघावेत त्याच्यात काय आळ्या वगैरे आढळत आहेत का, किंवा आजूबाजूचे कूलर आहेत, फुलदाणी आहेत, कुंडे आहेत, काही टायर आहेत,
किंवा सगळ्यात महत्वाचा धोका जिथं असतो, आजूबाजूला कोणाचं बांधकाम चालू आहे का, त्या बांधकामाच्या ठिकाणी पाणी असतं, त्याच्यामध्ये कुणाचं लक्ष नसतं, परंतु त्याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या बांधकामाच्या आम्ही साईट तपासले 100 तपासले तर 90 मध्ये त्या डेंग्यूच्या आळ्या आढळतात, तिथून डेंग्यूचे डास तयार होतात. तर आपण महानगरपालिकेचं जे काम चालू आहे त्याला जरा थोडं हातभार लावावा, आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. या प्रयत्नातून एखादा जरी डेंग्यू पासून वाचला तरी या अभियानाचं सार्थक होईल. या आजच्या या छोट्याशा बैठकीच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की आपण हे डेंग्यू मुक्त नगर अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. इथून पुढचे 8 आठवडे म्हणजे प्रत्येक रविवारी आपल्या घरी आपल्या स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ द्यावा, आपल्या घराची पाणी तपासणी करावी, काही अडचण असेल तर महापालिकेचं आपल्या इथं जिजामाता दवाखाना आहे, भोसले साहेब आहेत, आपली टीम येईल, काही ठिकाणी डेंग्यू जर आळ्या आढळल्या तर तो आपण कंटेनर रिकामा केला पाहिजे, किंवा आमच्याकडे जर तो रिकामा करता येत नसेल तर त्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे आम्ही, ते आम्ही तुम्हाला टाकून देऊ. परंतु सर्वांनी आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी त्या तपासणी डेंग्यू मुक्त अभियान नगर या अभियानात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे काम केलं पाहिजे. आणि हे आपण तपासत असताना एखादा व्हिडिओ काढायला हवा गटामध्ये, आणि हा व्हिडिओ महानगरपालिकेला आपण पाठवून द्यावा, जेणेकरून आपल्या सहकार्याशिवाय हे अभियान भविष्यात यशस्वी होणे नाही. आज या अभियानाचा आपण इथं शुभारंभ करतो. आम्ही काही पाम्पलेट आणलेत, ती पाम्पलेट आपण सर्वांनी जरा थोडी पुढे एक दोघांनी येऊन जरा उचलून असेल दाखवतो. ओके, तर हा डेंग्यू मुक्त अभियानाचा आपण हा महत्वाचा उपक्रम राबवतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपण सुरू केलेली आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे ज्या महिलांचं, तर त्यांचे ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याचं काम चालू आहे. आपल्याकडे काही महिला असतील, काही भगिनी असतील, तर त्यांचे फॉर्म सुद्धा आपण भरून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी जरा थोडं भोसले साहेबाच्या माध्यमातून आपण सर्वांनी कोण राहिला असेल तर ते सर्वांची फॉर्म भरून घ्या. नारी शक्तीदूत नावाचं ऍप आहे, त्याच्यावरती जाऊन सुद्धा आपल्याला संगणकाचं ज्ञान असेल, अँड्रॉइड फोन हाताळायचं ज्ञान असेल तर ते आपण स्वतः सुद्धा तो भरू शकतो. परंतु ते भरत असताना आपल्या आधार कार्डवर आपलं नाव व्यवस्थित भरलं पाहिजे, आपला अकाउंट नंबर व्यवस्थित दिला पाहिजे, कारण तो आधार या अकाउंटला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.